नमस्ते मुलांनो, ज्योती दीदी लर्निंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये वाइल्ड एनिमल्स पाहिले होते। तर वाइल्ड एनिमल्स मध्ये आपण पाहिलं लायन, टायगर, काय पाहिलं, जिराफ पाहिला, डियर पाहिलं, बियर पाहिला। तर आता आपण पुढचे एनिमल्स पाहणार आहोत मुलांनो। तर तुम्ही पाहिले असतील कधी प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर किंवा चित्रामध्ये पाहिले असतील। चला तर मग पाहूया आपला वाइल्ड एनिमलचं स्पेलिंग पाहू पहिल्यांदा। चला काय आहे सब्जेक्ट पहा, SUBJECT सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे विषय मुलांनो, ENGLISH इंग्लिश आपल्या विषयाचं नाव आहे मुलांनो। तर आपण पाहतोय वाइल्ड एनिमल्स। तर वाइल्डचं स्पेलिंग बोलायचंय WILD, वाइल्ड म्हणजे जंगली। तर एनिमल्स ANIMAL, एनिमल आणि जास्त आहेत म्हणून एस लावलंय। तर आपण एनिमल्स स्पेलिंग पार्ट करू, ANIMAL, एनिमल, ANIMAL, एनिमल, ANIMAL, एनिमल। जास्त प्राणी लिहिलेत आपण म्हणून एनिमल्स एस लावलंय मुलांनो। तर हे आहेत आपले जंगली प्राणी। काय आहे जंगली प्राणी? चला तर मग आता आपण पहिला एनिमल पाहूया चित्रामधून। चला पहा चित्रामध्ये कोणता एनिमल दिसतोय मुलांनो तुम्हाला? तर हा आहे एलिफंट। तर तुम्ही पाहिला असेल याला। तर काय आहे, कोण आहे एलिफंट? एलिफंट म्हणजे मुलांनो हत्ती। मराठीत आपण याला हत्ती बोलतो। तर हा आपला ॲनिमल आहे एलिफंट। चला तर मग आता आपण एलिफंटची स्पेलिंग पाहूया मुलांनो। पहा स्पेलिंग काय आहे मुलांनो एलिफंटची, ELEPHANT, एलिफंट। बोलायचंय मुलांनो, ELEPHANT, एलिफंट, ELEPHANT, एलिफंट, ELEPHANT, एलिफंट, ELEPHANT, एलिफंट, एलिफंट। मराठीत आपण याला हत्ती बोलतो मुलांनो। आता आपण आपला दुसरा ॲनिमल पाहूया चित्रामध्ये जाऊन। चला तर मग, तर पहा मुलांनो कोणता ॲनिमल आहे हा? तर हा आहे मंकी। तुम्ही पाहिलं असेल, कधी कधी आपल्याकडे सुद्धा माणसामध्ये येतो हा। तर मंकीला तुम्ही नक्कीच पाहिलं असेल मुलांनो। तर हा आहे मंकी। मंकीला मराठीत आपण माकड बोलतो मुलांनो। चला तर मग आता आपण मंकीचं स्पेलिंग पाहूया मुलांनो। पहा मुलांनो मंकीचं स्पेलिंग काय आहे, MONKEY, मंकी, MONKEY, मंकी, MONKEY, मंकी, MONKEY, मंकी, MONKEY, मंकी। मंकीला आपण मराठीत माकड म्हणतो मुलांनो। आता आपण आपला पुढचा ॲनिमल चित्रामधून पाहूया मुलांनो। पहा मुलांनो चित्रामध्ये कोणता ॲनिमल दिसतोय तुम्हाला? हा हा थोडासा डॉग सारखा दिसतो मुलांनो, पण हा आहे उल्फ। उल्फ तर कोण आहे? उल्फ। उल्फ म्हणजे मराठीत मुलांनो लांडगा। तर आपला हा ॲनिमल आहे उल्फ। उल्फ म्हणजे लांडगा। तर चला तर मग आपण उल्फची स्पेलिंग पाहूया। पहा मुलांनो स्पेलिंग काय आहे, WOLF, उल्फ, WOLF, उल्फ, WOLF, उल्फ। काय आहे स्पेलिंग WOLF, उल्फ, WOLF, उल्फ। बोला लवकर लवकर, WOLF, उल्फ, WOLF, उल्फ। उल्फ म्हणजे लांडगा मुलांनो। तर हा थोडासा डॉग सारखा दिसतो उल्फ आपला। तर उल्फचं स्पेलिंग पाहिलं, आता आपण आपला पुढचा ॲनिमल पाहूया मुलांनो। पहा मुलांनो चित्रामध्ये कोणता ॲनिमल दिसतोय तुम्हाला?
तर हा आहे फॉक्स। तर हा सुद्धा थोडासा तुम्हाला तसाच वाटेल उल्फसारखा, पण थोडा वेगळा पण आहे। पहा मुलांनो बारीक, तर हा आहे उल्फ, सॉरी हा आहे फॉक्स। काय आहे? फॉक्स आहे। उल्फ आपण पाहिला, थोडासा तो डॉग सारखा दिसत होता, आणि हा आपला आहे फॉक्स। कोणता ॲनिमल आहे? फॉक्स। कोणता आहे? फॉक्स। तर याला आपण मराठी कोल्हा म्हणतो मुलांनो। चला तर मग आपण पाहूया आपली स्पेलिंग। पहा मुलांनो काय आहे फॉक्सची स्पेलिंग। स्पेलिंग आहे FOX फॉक्स। अगदी सोपी आहे मुलांनो, बोला पटापट। FOX फॉक्स, FOX फॉक्स, FOX फॉक्स, FOX फॉक्स, FOX फॉक्स। अगदी बरोबर मुलांनो, बोला मग। FOX फॉक्स, FOX फॉक्स। फॉक्स म्हणजे कोल्हा। तर कोल्हा आपण आता पाहिला फॉक्स, तो त्यालाच मराठीत आपण कोल्हा म्हणतो। तर चला तर मग आता आपण आपला पुढचा ॲनिमल पाहूया। पहा मुलांनो कोणता ॲनिमल दिसतोय तुम्हाला? हा काळ्या पांढऱ्या पट्ट्याचा हा झेब्रा आहे मुलांनो। आपण याला मराठीत सुद्धा झेब्राच या नावाने ओळखतो मुलांनो, आणि याच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात। तर हा आहे झेब्रा। आता आपण काय पाहूया? स्पेलिंग पाहूया मुलांनो। चला तर मग पहा मुलांनो काय आहे स्पेलिंग। झेड ई बी आर ए झेब्रा, झेड ई बी आर ए झेब्रा, झेड ई बी आर ए झेब्रा, झेड ई बी आर ए झेब्रा। बोला पटापट। झेड ई बी आर ए झेब्रा, झेड ई बी आर ए झेब्रा। तर मुलांनो हे पाहिले आपण वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राणी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मुलांनो, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब कसं करायचं ते तुम्हाला चित्रामध्ये व्हिडिओच्या पहिला दाखवलं आहे। तर सबस्क्राईबवर क्लिक करायचं आणि बेलच्या चिन्हावर क्लिक करायचं, मग तुम्हाला माझे व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओज पाहू शकाल मुलांनो। आणि तुम्हाला कमेंट्स करायचे असतील तरी तुम्ही करू शकत आहे मुलांनो। आता माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मुलांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय मुलांनो।